हाय मित्रांनो, मी अथर्व भोसले, माझ्यासोबत आहे रोहन कोरे, माझं फ्रेंड, आणि तुम्ही पाहतात अथर्व भोसले ब्लॉग्स। तर आम्ही आज चाललो आहे पुणे फिरण्यासाठी आणि आता आम्ही चाललो आहे दिघीमध्ये, तिथे माझा मित्र आहे अभिषेक। तर सुरू करूया आपला ब्लॉग। खूप लांबचा पट्टा काटून आम्ही पोचलेलो आहे लोकेशनला, दिघीमध्ये आलो आहे। दिघीमध्ये माझा फ्रेंड राहतो अभिषेक, तर तो येतोय न्यायला, तर बघूया किती वेळा होतो। हा आहे दिघीचा एरिया, त्याने इथला पत्ता दिला होता, सो इथं आलो आहे आम्ही। लेफ्ट साइडला जो आहे तो संपूर्ण आर्मी इथून चालू होतो, जवळजवळ क्वार्टर्स आहे, आणि क्वार्टर। तर हा माझा मित्र आहे, राईट साईडला परेड ग्राउंड आहे। लेफ्टला आर्मी पब्लिक स्कूल आहे, काय लेफ्ट साईडला बी आर ओ स्कूल आहे। तर या एरियात आमच्यासाठी खरं तर परवानगी नसते कोणत्या जागेची, तरी आम्ही बाहेरून सगळं समजून घेतो की काय आहे कसं आहे। आमचा फ्रेंड असल्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे। लेफ्ट साईडला जर तुम्ही बघितलं तर हे दगडांसाठी रस्ता केला, ते टँक्स ना जाण्यासाठी रस्ता येतो, टँक्स आता मित्र अभिषेक आम्हाला इथे घेऊन आलाय मिसळ खायला। बघा आता कशी आहे मिसळ, कुठं सॉपरावर भेट, ठीक आहे चलेगा, इधरही खा लेते, चला चला। हां, पहिल्यांदाच आपल्या ब्लॉग मध्ये तीन मिस सर, आमची मिसळ आलेली आहे। मस्त आहे, टेस्ट करून बघतो आणि सांगतो तुम्हाला कशी आहे मिसळ, तोपर्यंत थांबा जरा। तर अरे तर माझ्या डोक्यातनं जातच नाही, आम्ही आले येरवडा इथे, येरवडा सर, येरवडा इथे आगा खान पॅलेस आहे। तर माझा फ्रेंड बोलला की तिथे जाऊया, ते जवळ आहे, तर आम्ही इकडे आलो आहे आणि मस्त आहे। थोडीशी
इथली माहिती घेऊन तुम्हाला सांगेन, पण तोपर्यंत मी तुम्हाला दिसलं सगळं फिरवतो आणि पाहूया काय काय येतं. चला जाऊया पुढं. हे हिरिया मला चालतात रे, तुझ्या घरातल्यांना चालतील का? आधी फिरून ये. Whew.